शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। पूरे देश में कोरोना के चलते केंद्र सरकार ने ऑनलाइन स्कूल शुरू करने का प्रयास चल रहा है। ऐसे में कई सवाल सभी के मन में है। इसी विषय को लेकर हमारी टीम ने प्रयास किया है कि आपके सभी सवालों का जवाब मिले। शहर में कोरोना प्रकोप जारी है, ऐसे में सरकार ने शहर के स्कूल के लिए एक बड़ा निर्णय लिया, वो है ऑनलाइन स्कूल। मगर क्या शहर के बच्चों में वो क्षमता है कि वे ये प्रणाली में पढ़ाई कर सकते हैं? साथ ही इस मामले में स्कूल प्रशासन की क्या भूमिका रहेगी? इन सभी मुद्दों पर हमारी टीम ने शहर के सेंट पॉल के संचालक राजाबाऊ टाकसांडे इनसे बात की, तो उन्होंने केंद्र सरकार के इस निर्णय का स्वागत किया है। ऑनलाइन आता कोविड आजार झाल्यामुळे आणि या कोरोनाच्या आजारामुळे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि गेल्या मार्च महिन्यापासून मार्च एप्रिल मे जून हा महिना सुरू आहे, पुन्हा ऑगस्टपर्यंत शाळा सुरू होण्याची काही शक्यता दिसत नाही। या पिरियडमध्ये विद्यार्थी बिझी राहावत, त्यांना नॉलेज यावं, तो पुस्तकात म्हणजे गुंतून राहावत सुद्धा करू शकत नाही। म्हणून ऑनलाईन क्लासेसची एक संकल्पना शासनाची चांगली आहे। आम्ही सुद्धा ऑनलाईन क्लासेस 8वी 9वी 10वीची सुरू केली आहेत आणि 5वी 6वीचे दीक्षा ॲपच्या माध्यमातून जी शासनाने दीक्षा ॲप दिली त्या माध्यमातून पहिल्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत ती ॲप आम्ही सुरू केली। विद्यार्थ्यांना होमवर्क आम्ही देतो, विद्यार्थ्यांना डेली पाहायला लावतो डेली काय आहेत, लेसन वाईज प्लॅन देतो आणि त्यानुसार होमवर्क करून घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। एक चांगला उपक्रम आहे ऑनलाईनचा। पण ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवलं जातं, डिसिप्लिन असतं, त्या पद्धतीनं ऑनलाईनवर ह्या सर्व गोष्टी होऊ शकत नाही। पॅरेंट लक्ष देत नाहीत। महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थी त्या काही वेळापर्यंत त्या मोबाईलचा यूज याच्या अभ्यासासाठी करतो, बाकी पूर्ण वेळ दिवसभर त्या मोबाईलचा यूज दुसऱ्या कामासाठी, खेळाचा यूज अशा पद्धतीनं करत असतो। म्हणून शाळा हे खऱ्या अर्थाने संस्काराचं केंद्र आहे। पण या आजारामध्ये, हा आजार जर पसरला, विद्यार्थी जर एकत्र आले तर मोठ्या प्रमाणात पसरेल, मोठी महामारी सुरू होईल। म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिकवणं हा चांगला एक पर्याय आहे। इस पहल के बाद सभी बच्चों के परिजनों में एक सवाल है कि स्कूल के फीस का क्या? कई स्कूल वाले ऑनलाइन स्कूल शुरू होते ही फीस की मांग कर रहे हैं, मगर टाकसांडे ने बताया कि एसोसिएशन ने तय किया है कि इस कोरोना महामारी में फीस को लेकर आगाह न करें, मगर पालकों ने पिछले साल का बकाया फीस दे जिसे स्कूल कर्मचारियों का पेमेंट हो सके। इसके लिए पालकों ने अपनी मानसिकता बदलनी चाहिए। आम्ही सर्व संस्थेचे सीबीएसईचे सर्व संचालक लोक एकत्र आलो, इंग्लिश माध्यमाचे सर्व संचालक लोक एकत्र आलो आणि एक डिसिजन घेतलं की या महामारीच्या काळामध्ये आम्ही फी घेणार नाही म्हणजे ती फी आम्ही नंतर घेऊ। पण या काळात कोणत्याही पालकांना, कोणत्याही संचालकाने फोन केला नाही आणि कोणत्याही संचालकांनी त्याला फी घेण्यासाठी फोर्सपणे आदेश दिला नाही। पण मागच्या वर्षीच्या मार्चमध्ये, मार्च 16 शाळा बंद झाल्यात आणि 18-19 आमच्या परीक्षा होत्या, परीक्षेच्या कालावधीमध्येच पॅरेंट हा पैसे देत असतो, त्या कालावधीमध्ये पैसे न दिल्यामुळे, शेवटचे इन्स्टॉलमेंट दिल्यामुळे अनेकांचे 70-80% पैसा हा पालकाकडे जमा आहेत। आमची विनंती हीच होती पालकांना की तुमच्या हा आजार संपल्यानंतर, हा पिरियड संपल्यानंतर तुम्ही जून जुलैमध्ये तुम्ही आमचे राहिलेले बॅलन्स पैसे फक्त तुम्ही द्यावं। बॅलन्स पैसे, आमचे जे बॅलन्स पैसे आहेत ते जर तुम्ही दिले तर आमच्याकडे काम करणारा स्टाफ आहे, टीचर आहे, त्यांचे पेमेंट राहिले आहेत। 3-3 महिन्याच्या अजून टीचरचा पेमेंट नाही दिला, नॉन टीचिंगचा आम्ही पेमेंट नाही दिला, ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, लोन आहे, हे आमच्या हातात पेंडिंग आहे। आज जर अशी अवस्था आली तर सोलापूरच्या एका संचालकांनी आत्महत्या केली शेवट, पैसे नसल्यामुळे पेड करत असल्या, अशी परिस्थिती सर्व संचालक येऊ शकते। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।